इतका नाट्यमय बदल झालाय सूर्यावर जे डाग आहेत त्यामध्ये येत्या सहा वर्षात सूर्यावर असणाऱ्या डागांमध्ये खूप नाट्यमय बदल घडणार आहेत तर जेव्हा असे बदल होतात सूर्यामध्ये किंवा सूर्याच्या कार्यपद्धतीत कायम असं लक्षात आलंय की माणसांच्या जागरूकतेमध्ये अभूतपूर्व बदल होतात पण ह्या बदलाची विशिष्ट दिशा नसते कुणी ठरवून केलेला बदल नसतो फक्त बदल होतील जसं की पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या दिवशी माणसांमध्ये काही ठराविक बदल होत असतात बऱ्याच माणसांना ते दिसत नाहीत पण ते होत असतात जर तुम्ही मानसिकदृष्ट्या नाजूक असाल तर तुम्ही हे स्पष्टपणे बघू शकता जी माणसं मानसिकदृष्ट्या असंतुलित आहेत काही कारणांनी त्या दिवशी ते जास्त असंतुलित होतात तर हे होतंय पण जे ध्यानमय आहेत ते आणखी जास्त ध्यानमय होतील जे कोमल आहेत ते जरा, जरा जास्त कोमल होतील जे प्रेमळ आहेत ते जरा जास्त प्रेमळ होतील जे वेडे आहेत ते जरा जास्त वेडे होतील तर ह्यामुळे गोष्टी ठराविक वेग पकडतात पण ते दिशा ठरवत नाही जर तुम्ही पूर्णपणे तुमच्या आसपास असणाऱ्या शक्तींच्या अधीन असाल तर तुम्ही खूप अस्थिर व्हाल वर आणि खाली संपूर्ण समुद्रात भरती येते तर तुम्हाला असं वाटतंय का की ह्या शरीरात काहीच होत नसेल नक्कीच ते होतंय आता सूर्याचे डाग निश्चितपणे कुठल्या तरी प्रकारची अस्थिर ऊर्जा तयार करतील पण ती कशा प्रकारे काम करेल मनुष्यांसाठी हे आपल्यावर सोडलंय म्हणून मी म्हणालो जर आपण एखादं भाकीत ऐकून त्यासाठी थांबून राहिलो तर आपल्याला माहीत नाही की ते कुठल्या मार्गाने जाईल जर आपल्याकडे प्लॅन असेल तर कोणतीही अस्थिर परिस्थिती एक शक्यता सुद्धा असते कारण गोष्टी पक्क्या नसतात गोष्टी जास्त तरल असतात हीच वेळ आहे गोष्टींना आकार देण्याची तर ही एक शक्यता आहे ह्याचा अर्थ असा आहे का की ही शक्यता फक्त आत्ताचे आधी नव्हती नाही कायम ह्या गोष्टी घडत आल्या आहेत ठराविक वेळी त्या थोड्या जास्त असतील इतर वेळेपेक्षा नैसर्गिकदृष्ट्या ज्या प्रकारे पृथ्वी काम करते त्या दृष्टीने नैसर्गिक आणि आकाशीय शक्ती ह्या ग्रहावर कशा काम करतायत ह्यावरून येणाऱ्या सहा वर्षात थोडेफार बदल होणार आहेत थोडेफार हा कदाचित योग्य शब्द नाहीये दिसून येईल अशा पद्धतीने बदल होतील म्हणून जर आपल्याकडे प्लॅन असेल ह्या अस्थिर परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी आपण जर पुरेशा माणसांना तयार केलं ज्यांनी आवश्यक साधना केली ज्यांच्यामध्ये आवश्यक एकाग्रता आहे तर नक्कीच मानवी जागरूकता वाढू शकते इतर वेळेपेक्षा खूप जास्त सहजतेने त्या अर्थाने हे जास्त अनुकूल आहे पण आपण समजून घेतलं पाहिजे हे असंय की वारा वाहतोय जर तुम्ही असे उडत असाल जर तुमच्याकडे विमान असेल आणि तुम्ही वाऱ्यासोबत उडत असाल तर अगदी सहज तुम्ही उडाल जर तुम्ही विरुद्ध दिशेला असाल तर तुम्ही कोसळाल वारा नुसता वाहतोय तुम्हाला उडवण्यासाठी नाही किंवा खाली पाडण्यासाठी नाही तो नुसता वाहतोय पण हे तुमच्यावर आहे की तुम्ही ते उडण्यासाठी वापरताय की खाली पडण्यासाठी तर आता सध्या सूर्यावरचे डाग लक्षणीयरित्या बदलणार आहेत येत्या सहा वर्षात त्यामुळे पृथ्वी ज्याप्रमाणे काम करते त्यात काही बदल होणार आहेत आपण वर जाऊ शकतो किंवा खाली पडू शकतो वर जाण्यासाठी माझ्याकडे प्लॅन आहे कृपया माझ्याबरोबर चला